नमस्कार मित्रांनो, मी सखाराम ढासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, जर तुम्ही SRTMUN म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये तुमची डिग्री कम्प्लीट केली असेल, म्हणजेच तुमचे जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले असेल, तर तुम्हाला कन्व्हर्सेशन फॉर्म म्हणजेच तुमचा डिग्री अर्ज, तुम्हाला तुमची डिग्री घरी बसल्या बसल्या घरपोच बाय पोस्टाने किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जर तुम्हाला डिग्री घ्यायची असेल तर त्यासाठी जो ऑनलाईन अर्ज असतो तो चालू झालेला आहे. आणि तो अर्ज कसा भरायचा, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, त्याची प्रिंटआउट कशी काढायची, फीस कुठे भरायची आणि दाखल कसे करायचा, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, SRTMUN ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट अगोदर तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमच्या ॲड्रेस बारमध्ये सर्च करायचे आहे आणि सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला कन्व्हर्सेशन फॉर्म हा जो कीवर्ड आहे तो कीवर्ड सर्च करायचा आहे. पण तुम्हाला जर डायरेक्ट लिंक हवी असेल तर ती लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला मग आपण तो फॉर्म कसा भरू शकतो ते पाहूया. तुम्ही डायरेक्ट या लिंकवर येऊन क्रिएट न्यू अकाउंट आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती पाहू शकता. तर मित्रांनो, ही जी लिंक आहे, नंबर आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा ईमेल आय डी येथे एंटर करायचा आहे. ईमेल आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. तुम्ही पासवर्डमध्ये तुमचे नाव आणि स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासवर्ड ठेवू शकता. एक्झाम्पलसाठी pass@123 असं मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला तुमच्या हिशोबाने जो पासवर्ड आवडेल तो पासवर्ड तुम्ही येथे ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला परत एकदा पासवर्ड कन्फर्मेशन कर ठेवायचं आहे आणि दोन वेळेस पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या लास्ट इयरच्या मार्क मेमोवर म्हणजेच फायनल इयरच्या मार्क मेमोवर जो तुमचा रोल नंबर आहे तो टाकून तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि तुम्ही ठेवलेला पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. आणि लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे आपण पाहूया. चला आपण आपला लॉग इन आय डी पासवर्ड आणि लॉग इन या बटनवर क्लिक करूया. लॉग इन केल्यानंतर असा एक छोटासा फॉर्म तुमच्यासमोर दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्सेशन फॉर्म, ॲड्रेस आणि पेमेंट तीन ऑप्शन आहेत. तर तुम्हाला सर्वात पहिले आता खालच्या एडिट या बटनवर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे, म्हणजे कन्व्हर्सेशन फॉर्म. त्यानंतर तुम्हाला कन्व्हर्सेशन फॉर्ममध्ये बाय पोस्ट पाहिजे की तुम्ही जाऊन घेणार आहात, बाय पोस्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची डिग्री कोणती आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्ही एक्झाम कशामध्ये पास झाला आहात, तुमची कास्ट कोणची डिग्री आहे, BA, BCOM, BSc, BCA जे काही तुमची डिग्री असेल ती डिग्री तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पासिंग इयर घ्यायचे आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहात. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्रेड घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा रिझल्ट घ्यायचा आहे, फर्स्ट क्लास आहे की डेजिग्नेशनमध्ये आहे की सेकंड क्लास आहे की थर्ड क्लास आहे. त्यानंतर सीट नंबर तुमचा येते ऑटोमॅटिक आला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा कॉलेजचा कोड येथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा PRN नंबर तुम्हाला पूर्ण तिथे न चुकता टाकायचा आहे. PRN नंबर टाकण्याचा आहे मित्रांनो. PRN नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे असलेला तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो की ज्यावेळेस तुमची व्हॅलिडिटी येईल त्यावेळेस त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला पोस्टामधून कॉल येईल, तो नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेला तुमचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो तुमचा पर्सनल मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्क मेमोर ज्या प्रकारे तुमचे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. मी एक्झाम्पलसाठी माझे नाव टाकत आहे. तुम्हाला तुमच्या मार्कवर असले तुमचे नाव न चुकता इथे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये सब्जेक्ट लिहायचे आहे, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही डिग्री केली आहे ते स्पेशली सब्जेक्ट जे ऑप्शन सब्जेक्ट आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा न चुकता करेक्ट ॲड्रेस टाकायचा आहे, ज्या ॲड्रेसवर तुम्हाला पोस्टाने तुमची व्हॅलिडिटी घरपोच येणार आहे तो ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचे घर नंबर, गावाचं नाव, तालुका किंवा तुमच्या घराला काय नाव असेल तर ते नाव, किंवा तुम्हाला तुमच्या घराजवळ काय असेल तर ग्रामपंचायत वगैरे त्यांना तुम्हाला ते घ्यायचे आहे. त्यानंतर स्ट्रेट म्हणजेच रस्ता घ्यायचा आहे तुम्हाला, तुमचे घर कोणत्या रस्त्यावर आहे म्हणजेच तुम्हाला मेन रोडचे नाव इथे लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचे नाव लिहायचे आहे, तुमचे कोणत्या पोस्ट ऑफिसला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट लिहायचे आहे, म्हणजेच तुम्हाला तुमचे राज्य लिहायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. आणि पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला जे पेमेंटचं ऑप्शन आहे, तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन ऑनलाईन पेमेंट करायची गरज नाही आहे. तुम्हाला
डायरेक्ट सेव या बटनवर क्लिक करून तुमचा जो अर्ज आहे तो सेव करायचा आहे आणि अर्ज सेव झाल्यानंतर तुमचा अर्ज कसा दिसतो हे तुम्हाला पाहायचं आहे आणि पूर्ण माहिती कलेक्ट आहे का हे एकदा कन्फर्म करून घ्यायची आहे आणि माहिती जर पूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला फोटो या टॅबवर क्लिक करायचं आहे. वरच्या साईडला बघा अपडेटमध्ये जेथे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन होतं तेथे फोटोचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. ओपन आणि सेव या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा फोटो येथे सेव्ह झालेला असेल आणि फोटो सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला होम या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो येथे ॲटोमॅटिकली सेव्ह झाला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रिंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे ज्या फॉर्म आहे त्या फॉर्मची तुमच्या फोटो साईट ती प्रिंट येथे आलेली आहे ती प्रिंट तुम्हाला काढायची आहे. प्रिंट या बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या सिस्टममधून तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट कशी दिसते हे पण मी तुम्हाला दाखवतो. त्यावर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटोवर आणि त्या फॉर्मवर कॉलेजकडून म्हणजेच तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजकडून अटेस्टेड करून घ्यायचं आहे आणि तुमची जी माहिती आहे ती पूर्ण चेक करून घ्यायची. बघा सर्वात खाली ते दाखवता बघा सिग्नेचर ऑफ अटेस्टिंग पर्सन म्हणजेच तुम्हाला ज्या शिक्षकाकडून तुमचा फॉर्म अटेस्टेड करून घ्यायचा आहे त्यांचे इथे पूर्ण नाव त्यांचे पद आणि तुमचा फॉर्म तुम्हाला अटेस्टेड करून घ्यायचा आहे. तुमचा अटेस्टेड या बॉक्समध्ये एक नाव लिहायचं आहे आणि फोटोवर एक सही आणि स्टॅम्प घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे नाव आहे ते देवनागरी लिपीमध्ये मराठी किंवा हिंदी या दोन लिपीमध्ये तुम्हाला तुमचे खाली नाव लिहायचे आहे आणि सर्वात खाली तुमचे नाव लिहिल्यानंतर तुम्हाला इथे साईनचे ऑप्शन आहे म्हणजेच तुम्हाला तुमची साईन करायची आहे. बघा सर्वात शेवटी सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट तुम्हाला तुमची साईन करायची आहे आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला घेऊन तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिग्रीचे स्टेटमेंट म्हणजेच तुम्हाला तुमच्या तिन्ही वर्षाचे जे मार्कमेव आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर ही सर्व मार्कमेव तुम्हाला त्या फाईलला जोडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे आणि तुम्हाला फॉर्मसहित जी काही फीस असेल ती फीस तुम्हाला कॉलेजमध्ये तुमच्या एच आरकडे म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकाकडे फीससहित हा फॉर्म अटेस्टेड करून फीस भरायची आहे आणि पावती घेऊन तुम्हाला हा अर्ज युनिव्हर्सिटीमध्ये नेऊन दाखल करायचा आहे. तर मित्रांनो एवढी जी प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या डिग्रीसाठी करावी लागेल. फक्त ऑनलाईन फॉर्म भरला म्हणजे तुमची डिग्री पोस्टाने घरी येईल असे नाही. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंटआउट काढून कॉलेजमध्ये त्याची प्रत सादर करावी लागेल फीस भरावी लागेल आणि अटेस्टेड केलेला फॉर्म तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये पण नेऊन द्यावा लागेल. त्यानंतर तुमची जी तुमची जी डिग्री आहे ती बाय पोस्टाने तुम्हाला पोस्ट ऑफिसने घरी येऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डिग्रीचा फॉर्म हा पूर्णपणे भरावा लागेल. तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.